शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांना एकत्र बघून काय लोक झाले असतील कष्टी। पण आम्ही सर्वजण मिळून साजरी करत आहोत दिलीपरावांची 61। म्हणजे या ठिकाणी पक्ष एकत्र आलेले आहेत 6, त्यामध्ये भाजप आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, माझा पक्ष आहे, RPI आणि शेतकरी कामगार पक्ष। अजून कुठला पक्ष आहे? तर इथं एकत्र आलेले आहेत नेते पक्षाचे 6। दिलीप रावांकडे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पहा। जाना नाही कशाची ही हाव, जाना नाही कशाची हाव, ते आहे दिलीप राव। वळसे पाटील आहे ज्यांचं नाव, वळसे पाटील आहे ज्यांचं नाव, आंबेगाव आहे त्यांचं गाव। जे खेळत नाहीत कधीच राजकीय डाव, जे खेळत नाहीत कधीच राजकीय डाव, तेच आहेत आमचे सर्वांचे लाडके दिलीपराव। शरद पवार साहेब व दिलीपराव यांच्या बरोबर माझे अनेक वर्ष संबंध होते चांगले। शरद पवार साहेब आणि दिलीपरावांशी माझे बरेच वर्ष संबंध होते चांगले, पण काही वर्षापूर्वी ते भंगले। दिलीपरावांनी आंबेगावची तुडवली जंगले, दिलीपरावांनी आंबेगावची तुडवली जंगले, म्हणूनच शरद पवारांमुळे त्यांना दिवस आले चांगले। मी दलितांचे अनेक प्रश्न वेशीवर टांगले, मी दलितांचे अनेक प्रश्न वेशीवर टांगले, आणि शरद पवारांमुळे पहिल्यांदा शरद पवारांच्यामुळे मला मंत्रिपद मिळाले आणि म्हणून माझे दिवस त्यावेळेला आले होते चांगले। पण तिकडे राहून माझे स्वप्न भंगले, तिकडे राहून नंतर माझे स्वप्न भंगले, म्हणून नरेंद्र मोदींमुळे आता मला दिवस आले चांगले। तर आज इथे आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि महाराष्ट्राची परंपरा आहे की जरी निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये असलो, लोकशाहीमध्ये सगळे एक असू शकत नाहीत। एकच पक्ष असला तर निवडणुका होणार नाहीत, अनेक पक्ष असल्याशिवाय निवडणुका होत नाहीत। आणि निवडणुकीच्या वेळेला जरी आपल्याला आपल्या आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार असला, तरी मला अभिमान या गोष्टीचा आहे की फुले शाहू आंबेडकरांची ही महाराष्ट्राची भूमी ही आहे, फुले शाहू आंबेडकरांची भूमी। म्हणूनच आम्ही म्हणूनच एकत्र येतो, आम्ही सर्वजण अशा वेळेला एकत्र येतो, एकमेकांची स्तुती करतो आणि 5 वर्षानंतर एकमेकावर तुटून पडतो। पण लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा। आणि दिलीप रावांच्या बद्दल मला आदर यासाठीच आहे की ते ऊर्जा मंत्री होते, उच्च शिक्षण मंत्री होते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते। पवारसाहेबांमुळं त्यांना जवळजवळ 5 वर्ष विधानसभेचं सभापतीपद मिळालं। सहजासहजी सभापती पदावर कोणी जाऊ इच्छित नाही, म्हणजे अनेक वेळेला सगळ्यांना मंत्रिपद हवं असतंय, परंतु दिलीप रावांनी मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने, अभ्यासू माणूस आहे, सह्याद्रीच्या पर्वतामध्ये जन्माला आलेला, अत्यंत खुली हवा खाल्लेला अशा पद्धतीचे दिलीपराव
मुंबई सारख्या शहरामध्ये आल्यानंतर त्यांनी आपला मतदार संघ अत्यंत मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत, माझ्या समाजाबरोबर दलितांच्या बरोबर त्यांचे फार संबंध चांगले आहेत। निवडणुकीच्या काळामध्ये आमचा समाज नेहमी तुमच्या सोबत असतो आणि दलितांचे गोर गरिबांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत आणि आपण एवढे चांगल्या स्वभावाचे आहात, सुस्वभावी आहात आणि म्हणूनच आज एवढा जनसागर या ठिकाणी आलेला आहे। सगळ्या पक्षाचे नेते इथे आलेले आहेत, सगळ्यांची नावं मी घेत नाही, परंतु अशोक चव्हाण इथे आलेले आहेत, जयंत पाटील इथे आलेले आहेत शेतकरी कामगार पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादीचे नेते सगळे मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत,